तर मित्रांनो, मी इन्वेस्ट मराठी भाऊ, आपण पाहतो डेली निफ्टी अँड बँक निफ्टी अनालिसिस. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ काढतोय. त्या व्हिडिओमध्ये इव्हेंट ट्रेडिंग म्हणजे नक्की काय, इव्हेंट ट्रेडिंग थ्रू तुम्ही कसा प्रॉफिट कमवू शकता, या विषयावर आपण आज बोलणार आहोत. तर इव्हेंट ट्रेडिंग म्हणजे काय मित्रांनो, सपोज अर्थव्यवस्थेत झालेले बदल असतील, ओके, काही नवीन न्यूज असतील, किंवा काही कंपन्यांचे रिझल्ट लागलेले असतील, ओके, किंवा बजेट आहे, असे वेगवेगळे इव्हेंट्स मार्केटमध्ये असतात. तर त्या इव्हेंटचा उपयोग करून आपण मार्केटमध्ये कशा पद्धतीने प्रॉफिट कमवू शकतो. म्हणजे की इव्हेंट ट्रेडिंगला काय केलं जातं, एखाद्या कंपनीचे रिझल्ट हे किती छान आहेत, या कंपनीचे रिझल्ट किती चांगले आहेत, किंवा कंपनीचे रिझल्ट किती वाईट आहेत, त्याच्यावरती त्या शेअरची किंमत त्या दिवशी किती मुवमेंट अप साईडला जाऊ शकते किंवा किती मुवमेंट डाऊन साईडला जाऊ शकते, ओके, हे आपण पाहणार आहोत आपल्या इव्हेंट ट्रेडिंग थ्रू मित्रांनो. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात मोठा इव्हेंट जो असतो तो असतो बजेट. काय असतो बजेट? आता बजेटला काय असतं, नक्की भारत सरकारने किती पैसा कुठल्या गोष्टीसाठी कुठे खर्च केलाय, ओके, याची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन असते. आणि त्या दिवशी बजेटच्या दिवशी मार्केटची मुवमेंट ही भरपूर मोठी असते. आता एक आपण एक्झाम्पल पाहूयात नक्की बजेटला कशा पद्धतीने. आता बजेट डेट पाहूयात आपण कशी, बजेट डेट ही 1 फेब्रुवारी असते प्रत्येक वर्षी, ओके, बजेट डेट 2023. आता 1 फेब्रुवारी सपोज मी असं करतोय 2024, ओके, फिक्स येते, ओके, तर बजेट डेट. आता मी निफ्टीला जातोय, ओके, ही निफ्टी आपली. आता निफ्टीच्या वेळेस मी काय करतो, 1 फेब्रुवारीला जातो, 1 फेब्रुवारी कुठे मी चेक करतो, 1 फेब्रुवारी, ओके, या ठिकाणी ही 1 फेब्रुवारीची डेट आहे, ओके, 1 फेब्रुवारीच्या डेटला 1 फेब्रुवारी 2023, ओके, तर निफ्टीची जी मुवमेंट आहे 1 फेब्रुवारीच्या दिवशी, ही जी लाईन मारलेली आहे ती मी इरेज करतो तुम्हाला अंडरस्टँड व्हावं यासाठी. हा जो आहे ग्रीन पॉइंट, हा हायएस्ट पॉइंट आहे 17,962 ते 17,347, म्हणजे फक्त निफ्टी आणि फिफ्टीनी एका दिवशी 700 पॉइंटची मुवमेंट दिलेली आहे, अप साऊड आणि डाऊन साईड. म्हणजे मार्केटमध्ये किती प्रमाणात मुवमेंट होती हे आपल्याला बजेटच्या दिवशी दिसते. सपोज ही झाली निफ्टी, सेम आपण बँक निफ्टीला पण चेक करूयात, ही बँक निफ्टी, ओके, तर बँक निफ्टीला ही 1 फेब्रुवारी. मी परत ही जी लाईन आहे ही काढतो, ओके, ही पहा या ठिकाणी हा जो मार्क मी केलाय, ओके, रेड, हा निफ्टीचा, हा बँक निफ्टीचा आहे. मग त्या दिवशी मुवमेंट किती बँक निफ्टीची, हा लोवेस्ट पॉइंट आहे 39,900 आणि हा हायएस्ट पॉइंट आहे 42,055. 42,055 म्हणजे 2100 ते 2200 पॉईंटची मुवमेंट फक्त वन डे दिलेली आहे. म्हणजे हा सर्वात मोठा बजेट, सर्वात मोठा इव्हेंट असतो मार्केटमधला. मग आता सपोज बजेट हा एक इव्हेंट झाला. आता सपोज ही जी आहे ही 2023 साठी जी आहे. आता मी काय करतो, 2022 साठी पण निफ्टीची मुवमेंट चेक करू आपण, ओके. आता मी निफ्टीला गेलो. आता आपण जाऊ 2022, 1 फेब्रुवारी 2022 या दिवसासाठी. एक फेब्रुवारी 2022 निफ्टीची मुवमेंट किती पॉइंट झालेली आहे त्या दिवशी, हा लोवेस्ट पॉइंट आहे मित्रांनो आणि हा हायएस्ट पॉइंट आहे. ओके, म्हणजे मुवमेंट आहे त्या दिवशी 17,232 ते 17,614, म्हणजे 400 पॉइंटची बँक निफ्टीची मुवमेंट आहे. सपोज तसंच आपण 1 फेब्रुवारी 2021 ला पण जाऊ. ओके, ओके, किती पॉइंट आहे मित्रांनो, ही निफ्टीची पॉइंट खाली आहे, बॉटम आहे निफ्टीचा 13,742 आणि हाय आहे 14,292. म्हणजे पहा, एक मिनिट, मी ही लाईनच इरेज करतो म्हणजे आपल्याला आकडे प्रॉपर दिसतील. ओके, मी बॉटम आणि हाय मार्क करतो. ओके, 13,752 आणि 14,291, म्हणजे निफ्टीची
हे 50 आणि 200 300 400 500 पॉइंटची मूव्हमेंट 500 ते 600 पॉइंटची निफ्टीची मूव्हमेंट फक्त वन डेला झालेली आहे. ओके, लक्षात आलं तुमच्या? हा सर्वात मोठा इव्हेंट आहे बजेट. बजेटच्या दिवशी जर बजेट हे चांगल्या पद्धतीने प्रदर्शित झालं, भरपूर लोकांना त्यातनं बेनिफिट होणार असेल, भरपूर कंपन्यांना काही स्कीम आली बँकेसाठी, काही जास्त म्हणजे कुठल्या चांगल्या पद्धतीने पैसा हा त्यांनी इन्व्हेस्ट केलेला योग्य मार्गदर्शनाखाली आला, असं जर चांगलं बजेट सादर झालं, तर त्या दिवशी निफ्टीची मुवमेंट ही अपसाईड जास्त प्रमाणात असते. ओके, त्यावेळेस मार्केटमध्ये मुवमेंट ही भरपूर स्ट्रॉंग असते. आता हे झालं एक बजेट पाहिलं आपण काय, तर बजेटच्या दिवशी तुमची एक इव्हेंट तुम्ही कसं चेक करू शकता. तसे इव्हेंटला तुमचे भरपूर आहेत, म्हणजे तुमचे टॅक्स चार्जेस असतील, तुमच्या काही न्यूज बेसिस इन्व्हेस्टिंग असतील, काही गव्हर्नमेंट पॉलिसीज असतील, ओके, किंवा काही आरबीआयच्या मॉनिटरिंग पॉलिसीज असतील, या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड करतो. आता एखाद्या कंपनीचा रिझल्ट आहे. ओके, आता हे पहा, हे जसं एक एक्झाम्पल पाहिलं आपण, तसं आता अजून एक एक्झाम्पल आपण पाहूया. ओके, आता हे झालं बजेट. ओके, बजेट झाल्यानंतर जर एखाद्या कंपनीचा रिझल्ट चेक करताय तुम्ही, काय चेक करताय? रिझल्ट. ओके, आता तो रिझल्ट कसा चेक करतो? आता तुम्ही फर्स्ट प्रॉपर गुगल. ओके, आता गुगल वरती गेलो मी, काय चेक करणार आहे? कॅलेंडर चेक करावं लागेल मला. आणि कंट्रोल कॅलेंडर रिझल्ट, मनी कंट्रोल कॅलेंडर रिझल्ट इथे क्लिक करतो. मित्रांनो, फर्स्ट टाइम तुम्ही इन्व्हेस्ट मराठी बघू या चॅनल वरती जर आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर्स लाईक करायला पण विसरू नका. ओके, आता मनी कंट्रोल कॅलेंडर वर इथे रिझल्ट कॅलेंडर वर क्लिक करतो. या ठिकाणी तुम्हाला एक कॅलेंडर दिसते, हे मार्च 2023 पुढच्या महिन्यात आहे. ओके, हे मागच्या महिन्यात आहे, फेब्रुवारी 2023. आता मला चेक करायचंय कुठल्या कंपनीचा काय रिझल्ट येऊ शकतो. इथं पहा मी 24 फेब्रुवारी मी क्लिक करतो 24 फेब्रुवारी वर. लक्ष द्या, ज्यावेळेस मी 24 फेब्रुवारी क्लिक करतो इथं दिलंय डेटा कोणाचा आहे, स्पाइस जेट. कोणाचा? स्पाइस जेट. आता मी काय करतो, 24 फेब्रुवारीला स्पाइस जेटचा रिझल्ट जर चांगला आलेला असेल, त्यांना चांगला प्रॉफिट झालेला असेल, तर स्पाइस जेट कंपनी 24 फेब्रुवारीला या ठिकाणी गेलो आपण. ओके, हा तिला किती मुवमेंट झाली आहे स्पाइस जेटची एका दिवशी? फक्त 35.95 ते 39.75 म्हणजे 4 ते 5 रुपये एका दिवसात हा 40 रुपयाचा स्टॉक म्हणजे 10% ते 11% ह्या स्टॉकनी चांगल्या पद्धतीने मुवमेंट दिलेली आहे. असे मल्टिपल स्टॉक असतात, ज्या दिवशी त्यांचा रिझल्ट लागतो त्या दिवशी त्यांची मुवमेंट वेगळी वेगळ्या पद्धतीने होत असते. आता सेम या ठिकाणी इकडे लक्ष द्या, मी काय करतो, ओके, क्वार्टरली रिझल्ट बेसिस इकडे गेलो आपण. आता मला या ठिकाणी 27 तारीख आहे माहिती असणारी कंपनी पाहू आपण एखादी, जी तुम्हाला पण अंडरस्टँड होईल इझिली. ओके, 17 16 आता ही नेसले कंपनी बरोबर, 16 तारखेला नेसलेचा रिझल्ट झाला पहा. ओके, मी गेलो एफएमसीजी सेक्टर नेस्ले इंडिया थर्सडे. ओके, किती? 66% इयर इयर ऑन इयर राइज ऑन द नेट प्रॉफिट 628 करोड फॉर द फोर्थ क्वार्टर. म्हणजे यांना एवढ्या प्रमाणात बेनिफिट झालाय. जर यांना बेनिफिट झालाय, हा जो नेस्ले स्टॉक आहे याची जी किंमत आहे 16 फेब्रुवारी 2023 साली किती आहे, ही लाईन मी परत रिमूव्ह करतो, ही तुमच्या लक्षात यावं म्हणून मी मारतो मधी मधी. आता मी डिलीट केली 16 फेब्रुवारी 2023 ला हॉरिझॉन्टल लाईन किती आहे, 19,124 ते त्या स्टॉकची टोटल मुवमेंट आहे 19,124 ते 19,795 म्हणजे 600 ते 700 पॉइंटची मुवमेंट फक्त वन डे. ओके, हा असतो फरक नक्की इव्हेंट ट्रेडिंगचा मित्र. ओके, आता इव्हेंट ट्रेडिंग थ्रू अजून काय करता? सपोज इव्हेंट आहे, आता तुम्ही पहा सगळ्यांना माहिती कोविड सिच्युएशन आली होती.
त्यावेळेस काय न्यूज आली होती कोविड सिच्युएशनने माणसाला जास्त प्रमाणात म्हणजे डेथ रेशो वगैरे वाढला होता. ओके मग ते त्या न्यूजने काय झालं पहा, मार्केट किती किती प्रमाणात खाली आलं होतं. डायरेक्टली हा बॉटम आला होता मार्केटचा 7595 आणि न्यूज आली होती या ठिकाणी. जशी ती न्यूज आली इंडियात या दिवशी चांगली न्यूज आली तर 23 मार्च 2020 ला मिनिमम म्हणजे मार्केट जे पडले ते किती प्रमाणात पडले 7595 आणि मार्केटची हायेस्ट प्राइस काय होती 12213 सॉरी 12445 पासून मार्केट जे पडले ते पडले 7552 पर्यंत. ओके असे मल्टिपल. आता जसं का तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल जर पाहिजे ठरलं आपल्याला, रशिया आणि युक्रेन आहे त्यांचं युद्ध झालं होतं बरोबर. तर रशिया आणि युक्रेनचं युद्ध कधी झालं होतं 24 फेब्रुवारी 2022 ला. ओके 24 फेब्रुवारी 2022 हा पॉइंट आहे. मार्केट किती पडलं होतं 24 फेब्रुवारी 2022 एकाच दिवशी किती पडलं होतं. ओके 16688 16223 म्हणजे 400 पॉइंट 500 पॉइंट ची मुवमेंट फक्त वन डे डाऊन साइड ला मार्केटने दिली होती. ओके हा तर ही न्यूज होती रशिया आणि युक्रेनच्या वॉरची. ओके तसंच मित्रांनो तुम्ही वेगवेगळे इव्हेंट चेक करू शकता, कंपनीचे रिझल्ट चेक करू शकता, त्या रिझल्ट मध्ये काय बेनिफिट दिलाय काय लॉसेस दिलेत. ओके जसं की आता आपण काय पाहिलं होतं क्वार्टरली रिझल्ट इथे चेक केला होता कोणाचा या ठिकाणी नेस्लेचा. तर नेस्लेचा क्वार्टरली रिझल्ट काय दाखवला होता आपल्याला किती प्रमाणात. आता ज्या वेळेस तुम्ही जो सर्च करशाल तुम्हाला या ठिकाणी कॅलेंडरवर आपण गेलो. ओके कॅलेंडरवरती आपण गेल्यानंतर आपल्याला जी इन्फॉर्मेशन डिस्प्ले झाली बरोबर तर त्यानुसार आपण चेक लगेच तो जर इकडे गुगलला सर्च करून त्याचा रिझल्ट काय जर पाहिला त्याचा रिझल्ट जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचा इफेक्ट हा तुम्हाला स्टॉकवरती पाहायला भेटतो. ओके जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. हा हे पहा 20 सप्टेंबर 2019 ला भारत सरकारने काय केलं होतं कॉर्पोरेट कर जो आहे ओके तो कपात करण्याची घोषणा केली होती म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स आणि नवीन उत्पादन म्हणजे न्यू इम्प्लिमेंटेशन कंपन्यांचा कॉर्पोरेट रेट कमी करून 30% तो 22% आणि 25% 15% कमी केला होता. तर त्या दिवशी एकाच दिवशी किती 50 म्हणजे निफ्टी 50 ही 5.32% वाढली होती आणि ती डेट होती 20 सप्टेंबर 2019. आपण ती पण एकदा पाहू 20 सप्टेंबर 2019 ला निफ्टी कुठपर्यंत मुवमेंट केली होती निफ्टीने. ओके हे पहा ज्या दिवशी कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्यात आला कंपन्यांचा बेनिफिट वाढतोय ही येते ती न्यूज येते. मग त्या न्यूजनी मार्केटमध्ये किती इम्पॅक्ट पडला तर निफ्टी 50 ची जी ऍव्हरेज आहे ओके 10731 ते 11295 म्हणजे मार्केट 800 पॉइंट मिनिमम मुवमेंट झाले वन साइडला 800 ते 900 पॉइंट आणि फार कमी प्रमाणात सापडतात असे ज्या न्यूज आहेत त्या न्यूजचा तुम्हाला बेनिफिट घेता आला पाहिजे. आता हा बेनिफिट काय फक्त आता पहा ही तारीख किती आहे 25 सप्टेंबर 2019 बरोबर. ओके अशा पद्धतीने तुम्ही मार्केटमध्ये काय करू शकता कॅरी करू शकता निफ्टी 50 च्या मुवमेंट मल्टिपल इव्हेंट्स. ओके आणि त्या इव्हेंटचा तुम्हाला काय बेनिफिट होतो हे तुम्ही चेक करू शकता क्वार्टरली रिझल्ट किंवा या रिझल्ट थ्रू निफ्टी 50 थ्रू बँक निफ्टी थ्रू. ओके जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स तुम्हाला इन्व्हेस्ट मराठी प्रमाणे टीम कडून.